नमस्कार कृषी कल्याण प्रस्तुत पारावरच्या गप्पा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे सोयीतकर आपण सर्वांचं स्वागत करते आपल्या शेतकरी बांधवांना नेहमीच प्रश्न पडतात की कमी खर्चात शेती कशी करायची शेतीचं उत्पन्न कसं वाढवायचं शेतमालाला योग्य भाव कसा मिळवून द्यायचा आणि त्यासोबतच शेतीचं रूपांतरण आपल्याला व्यवसायात कसं करता येईल आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या कार्यक्रमात आम्ही घेऊन आलो आहोत आणि या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देणार आहेत आपले तज्ज्ञ मार्गदर्शक सुनील कोंडे सर नमस्कार सुनील कोंडे सर आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत कोंडे सरांबद्दल सांगायचं झालं सा तर ते आयरिस अॅग्रो कंपनी तसंच युनिव्हर्सल बायोटेक कंपनी याचे सर्वे सर्व आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी योग्य असं तंत्रज्ञान विकसित करून शेतीला एक उद्योगाचं स्वरूप दिलेलं आहे तर हाच मूलमंत्र आपण आजच्या कार्यक्रमात जाणून घेऊ थेट त्यांच्याकडनं तुम्ही नेहमी म्हणत असता की कमी खर्चाची स्वावलंबी शेती आणि शेतकरी हाच उद्योगपती तर हे जे स्लोगन म्हणता येईल हे कसं काय शक्य आहे नाही फार सहज आणि सोपं आणि शक्य होणारी वस्तू आहे ही काय असते की जेव्हा आपण स्वावलंबी होऊ तेव्हा निश्चितच आपण कुठेतरी दोन पैसे कमावणारा व्यक्ती तयार झालेला असू आणि कोणतीही गोष्ट जेव्हा आपण तयार करतो आणि ती विकतो तर त्याला आपण उद्योग म्हणतोय म्हणजे एक साधं उदाहरण घ्यायचं असेल तर अगरबत्तीचा जो जर कोणी असेल तर तो, तो स्वतःला उद्योजक म्हणतो आणि शेतकरी हा विविध प्रकारच्या वस्तू तयार करतो आणि विकतो पण त्याने कधी स्वतःला उद्योजक संबोधला नाही तर जेव्हा तो त्याला स्वतःला उद्योजक समजेल तेव्हा निश्चितच तो कुठेतरी पैशाने प्रत्येक गोष्टीने समृद्ध झालेला असेल एक आणि या सगळ्या गोष्टी जर त्याला करायच्या असेल तर निश्चितच त्याला स्वावलंबी व्हावं लागेल आता हे स्वावलंबी होत असताना काय होतं की उद्योग उभा करत असताना ज्या काही अनंत अडचणी येतात तर मला असं वाटते की शेतकऱ्याला त्या अडचणी येत नाही कारण की प्रत्येक गोष्ट जी शेतीला लागतं आणि उद्योगाला लागतं ती त्याच्याजवळ आहे फक्त त्याच्यामध्ये जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास त्याच्यामध्ये प्रबळ व्हायला पाहिजे आणि तो जर होत असेल तर निश्चितच तो त्या सगळ्या गोष्टी करेल आणि जर त्या गोष्टी जर त्यांनी केल्या तर मला असं वाटते की तो एक स्वावलंबी आणि जेव्हा स्वावलंबी तेव्हा तो उद्योगपती स्वावलंबी शेती करायची म्हणजे नेमकं काय करायचं असतं बघा शेती ही जी आहे तर या शेतीला काही गोष्टी ज्या लागतात शेती, ला लागता शेती करण्यासाठी तर त्या गोष्टी शेतकरी ह्या प्रत्येक गोष्टी बाहेरनं विकत आणतो आणि त्यामुळे काय होतं की आज त्याची जी, जी कॉस्ट आहे ती इतकी वाढलेली आहे की त्याला तो खर्च परवडत नाही म्हणजे त्याचं उत्पादन आणि खर्च याचा जर ताळमेळ बसवला तर ता त्याला फारच कमी प्रमाणात प्रॉफिट किंवा लॉस हा होतो आता शेतीला काय गोष्टी लागतात जमीन त्याच्याजवळ आहे पाणी आहे किंवा नसेल परंतु तो शेती करतो आहे मग शेतीला फक्त चार गोष्टी प्रामुख्याने लागतात एक आहे बियाणं दुसरं आहे खत तिसरं औषधी आणि चौथं त्याला जर वाटलं टॉनिक जो म्हणतो शेतकरी त्याच्या भाषेत की जे जास्तीत जास्त प्रमाणात तो वापरतो आता चारही गोष्टी जर तो स्वतः करू शकत असेल तर मला असं वाटतं की निश्चितच तो उद्योजक झालेला असेल अगदी बरोबर बरोबर आहे कारण की सीड कंपनी हा उद्योजक आहे फर्टिलायझर हा उद्योजक आहे मग शेतकरी हा सुद्धा उद्योजक होऊ शकतो ना बरोबर आहे पण मग हे तो स्वतः कसं काय निर्माण करत फारच का बरं नाही करू शकत आहे की त्याला कापूस आहे सोयाबीन गहू चना प्रामुख्याने ही पिकं ज्वारी हीच पिकं आपल्या एरियात घेतली जातात ठीक आहे भाजीपाल्याचं पीक आहे ज्याच्यामध्ये हायब्रिड व्हेरायटीज आहे जे आपण तो तयार नाही करू शकणार कारण की त्याचं तितकं एज्युकेशन किंवा त्याला तितकं टेक्निकल नॉलेज नाही आहे परंतु ज्या नोटिफाइड व्हेरायटीज आहेत ज्या फक्त बियाण्यापासूनच तयार होतात म्हणजे जे बियाणं झालं त्याला सॉर्टिंग करून ग्रेडिंग करून जर व्यवस्थित ठेवलं तर तेच बियाणं आहे याचं एक उदाहरण जर आता मी तुम्हाला सांगतो आहे की शेतकरी काय करतो की सोयाबीन पिकवतो आणि ते सोयाबीन तो मार्केटला विकून टाकतो आणि परत चार पाच महिन्यानंतर तेच सोयाबीन कदाचित होऊ शकते त्याचंच सोयाबीन असेल किंवा कुठलं सोयाबीन असेल दुसऱ्या शेतकऱ्याचं तो सोयाबीन ग्रेडिंग पॅकिंग झालेलं कंपनीचं विकत आणतो आणि तफावत किती आहे इकडे तो तीन साडेतीन हजार रुपये क्विंटलने विकतो आणि तिथे शं नव्वद ते शंभर रुपये क्विंटलनी विकत घेतो म्हणजे फरक हा जवळपास डबलचा आहे मग मला सांगा की त्याला हा खर्च वाचवायचा असेल तर ते जे तो जो बियाणं तयार करतो ते जे काही पिकं घेतो त्या पिकाला त्या बियाणाला त्यांनी त्याला लागणारं जितकं बियाणं पाहिजे तितकं बियाणं त्यांनी आपल्या घरी साठवून ठेवायचं त्याला ग्रेडिंग करायचं पॅकिंग करायचं त्याला थोडंसं थायरम बाविष्टीन लावून ठेवून द्यायचं फायदा असा होईल की त्याला चांगलं बियाणं आणि टेस्टे म्हणजे हे जे औषधी लावलेलं बियाणं व्यवस्थित जर्मेशन असलेलं बियाणं तो घरी ठेवू शकतो त्याला जेव्हा लागवड करायची आहे तेव्हा तो ते बियाणं परत घरच्या घरी टेस्ट करू शकतो उगवणशक्ती क्षमती जी आहे ती पेपरमध्ये तपासून तो घेऊ शकतो आणि अशा पद्धतीने त्याचा जो बियाणाचा प्रॉब्लेम आहे त्याचा तो बियाणं होणारा जो एक्स्ट्रा खर्च आहे तो त्याला वाचवता येईल होऊ शकते कदाचित की त्याचा काही ग्रुप असेल तर त्या ग्रुपला पण तो बियाणं देऊ शकतो म्हणजेच तो उद्योजक झाला घरच्या घरी बियाणं करणं शिकलं पाहिजे हा। आणि ही मन आहे की शेतकरी ज्या दिवशी घरच्या घरी बियाणं तयार करणं शिकेल तर त्याचं चांगलं बियाणं आणि कमी खर्चाच बियाणं त्याचं म्हणजे तो स्वावलंबी झालेला आहे मग जर आपण खतांकडे वळतो म्हटलं तर त्या बाबतीत कसं का काय बघा काय की एकेकाळी खत जेव्हा रासायनिक होते तेव्हाही आपल्या इथे ते शेती फार चांगली होत होती आपल्याला जेव्हा अन्नधान्याची गरज भासली आपण औषध रासायनिक खतं भरपूर वापरत गेलो कमी रासायनिक खतं टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला उत्पन्न येत होतं आता भरपूर रासायनिक खतं टाकल्यानंतर सुद्धा उत्पन्न येत नाही कारण की जमिनीचा जो पोत म्हणतो आहे तो खराब झालेला आहे जमिनीचा मायक्रोफ्लोर आहे तो ख संपलेला आहे म्हणजेच तुम्हाला आता परत जमिनीचा पोत वाढवावा लागेल आणि जमिनीचा पोत जर वाढवायचा असेल तर परत तुम्हाला सेंद्रिय शेती ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स याचा वापर करावा लागेल आणि हा जर वापर करायचा असेल तर काय होईल की जे काही परत बाजारातून तो विकत आणेल तर त्याला ते परवडणार आहे का नाही मग अशाच त्या शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे की जे काही सेंद्रिय खतं आहेत ते सेंद्रिय खतं त्यांनी घरच्या घरी तयार करणं शिकायला पाहिजे आता यामध्ये काय कठीण आहे वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत नाडेप खत कंपोस्ट खत ढीक पद्धतीने खतं असे विविध पद्धती आहे जीवामृत घनामृत असे भरपूर आहे की ज्या माध्यमातून तो खतं तयार करू शकतो माझा जो आर्यजॅग्रो फार्म आहे कळमेश्वर काठोल बायपास रोडला तिथे ती मी तीन हजार स्क्वेअर फूटमध्ये माझ्याकडे एक पाच सहा गाई आहे आणि शेतामध्ये जो कचरा निघतो त्या कचऱ्यापासून मी जवळपास दो दोनशे टन ऑर्गेनिक मॅटर तयार करतो आणि मी माझ्या शेतामध्ये टाकतो मग मला सांगा की एखादा व्यावसायिक हेच सेंद्रिय खतं तयार करतो त्याला पॅकिंग करतो तो काय म्हणतो की माझी फॅक्टरी आहे आणि शेतकरी काय करतो की ते विकत आणतो म्हणजे जी, जी वस्तूची कॉस्ट पन्नास पैसेही नाही आहे ती वस्तूची कॉस्ट तो दहा रुपये देऊन आणतो आहे म्हणजे ज्या वस्तू पन्नास किलोच्या बॅगला त्याला पंचवीस रुपये कॉस्ट येणार नाही तो पाचशे रुपयात विकत आणतो म्हणजे त्याचा तिथे खर्च पण वाचला मग हा खर्च वाचवण्यासाठी त्याला हे स्वतः तयार करण्यासाठी स्वावलंबी व्हावं लागेल oh. म्हणजेच तो स्वावलंबी झाला hmm. स्वावलंबी झाला म्हणजेच उद्योजक झाला परत त्यांनी उद्योग उभा केला म्हणजे खताचा उद्योग केला म्हणजे दुसरी गोष्ट झाली आता गोष्ट अशी आहे की माझं परत एक सतत म्हणणं आहे की समजा जर शेतकरी त्याला जेव्हा हे महत्व कळलं की या कचरा हा माझ्या खताचं रॉ मटेरियल आहे या, या खत रॉ मटेरियलपासनं या कचऱ्यापासनं माझं खत तयार होते मी माझ्या शेतामध्ये टाकू शकतो तर निश्चितच त्याला त्या कचऱ्याचं महत्त्व कळेल आणि ज्या दिवशी त्याला त्या कचऱ्याचं महत्व कळेल त्या दिवशी तो आपला कचरा जो आज फेकतो आहे जाळतो आहे तो तो जाळणार नाही आणि तो वापरेल, जा जा त्या वापरेल आणि होऊ शकते की कदाचित जेव्हा सगळ्याला याचं महत्व कळेल तेव्हा लोक एकमेकाच्या कचऱ्याची चोरी करायला लागतील मला ते अपेक्षित आहे की ज्या दिवशी शेतकरी एकमेकाला कचऱ्यासाठी भांडायला लागतील त्या दिवशी निश्चितच मी तुम्हाला सांगतो आहे की सेंद्रिय पद्धतीने तुमच्या इथे परत जे ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणतो आहे ते ग्रीन रिव्हॉल्युशन झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते माझं स्वप्न आहे की शेतकऱ्यांनी या पद्धतीने कचऱ्याचं महत्व जाणून त्याचं खताचं उत्पादन करून त्याने एक निश्चितच कुठेतरी स्वतःला उद्योजक म्हणून उभं व्हायला पाहिजे हा। तर मग औषधी देखील स्वतः तयार करू शकतो बिलकुल काय आहे है, हा काय आहे की या आपला भारत देश जो आहे यामध्ये विविध अशा औषधी वनस्पती आहे आणि इतक्या औषधी वनस्पती आहे की शेतकऱ्याला त्याचं ज्ञान आहे प्राचीन काळी आपण आयुर्वेदिक का औषधं घेत होतो आता आपण आयुर्वेदिक औषधं घेतो जसं ह्युमन बिंग्सला आयुर्वेदिक औषधाचा आपण वापर करतो त्याचप्रमाणे आपण आपल्या शेतीसाठी करू शकतो काय होतं की इतक्या औषधी वनस्पती आहेत की ज्यांच्यामध्ये अँटीफिडंट अँटी रिपेलंट केमोस्टरिलंट अशा वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहे म्हणजे समजा जर आपण विविध औषधांचं जे काही पानं असतील फुलं असतील फळं असतील फांद्या असतील त्याचा अर्क तयार करणे काढा तयार करणे कधी कधी गोमूत्राचा वापर करणे आणि या सगळ्या गोष्टीचा वापर करून जर तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये जर स्प्रे करत असाल तर काय होतं की अँटीफिडन म्हणजे जर तुम्ही फवारणी केली तर किडी ज्या असतील त्या खाना खाणार नाही रिपेलंट म्हणजे त्या वासाने त्या शेतामध्ये येणार नाही केमिस्टरला म्हणजे त्यांची प्रजनन क्षमता कमी होईल म्हणजे इतकी मोठी ताकद या औषधी वनस्पतीमध्ये आहेत फक्त काय की शेतकऱ्याला त्या औषधी वनस्पती ओळखणे ते त्यांना ओळखता येतोय त्यांच्या आजूबाजूला कडुनिंब करंज अशा विविध वनस्पती आहे की ज्या वनस्पतीचा ते वापर करू शकतात आणि काय होतं की आपण कीड आल्यानंतर औषधी आणतो ती मारतो निश्चितच त्याचं कुठेतरी काही प्रमाणात कंट्रोल होतो काही प्रमाणात त्या किडी तिथे राहतात परत त्या तिथे त्यांचं वास्तव्य वाढत जातं पण समजा जर तुम्ही घरच्या घरी जर ह्या औषधी तयार करत असाल ज्याला तुम्हाला काही खर्च नाही तर काय होईल की आपण प्रिव्हेंटिव्ह त्याचा कंट्रोल करू स्प्रे घेऊ लागणार नाही म्हणजे जर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह जर कंट्रोल करत असाल तर निश्चितच येणारी जी कीड आहे ती कीड येणार एना, नाही आली तरी ती खाणार नाही आणि खाल्ली तरी तिची प्रजन क्षमता कमी होईल किंवा प्रजनन होणार नाही म्हणजे तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह इज बेटर दॅन क्युअर जे आपण म्हणतो तर त्या म्हणीप्रमाणे आपण आपल्या शेतामध्ये जर हे केलं तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल तिसरी गोष्ट अशी महत्वाची आहे की जेव्हा आपण सेंद्रिय पदार्थ वापरतो आणि जेव्हा शेतामधला मायक्रोफ्लोरा वाढतो तर जमिनीमध्ये जे काही बॅक्टेरिया किंवा जे काही फंगस आहेत तर यांच्यामध्ये जे काही सिक्रिशन्स होतात ते यांच्यामध्ये एक झाडामध्ये अशी ताकद निर्माण होते रेजिस्टन डेव्हलप होतं त्या झाडामध्ये किडीला किंवा रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होते आणि ती शक्ती निर्माण झाल्यामुळे काय होतं की बरेचदा कीड आणि रोग येतं परंतु त्या झाडामध्ये ती ताकद निर्माण झाल्यामुळे ते किडीला बळी पडत नाही म्हणजे तुम्हाला पंचवीस तीस टक्के चाळीस टक्क्यापर्यंत तुम्हाला तो, तो कंट्रोल मिळू शकतो उरलेला कंट्रोल हा औषधीच्या माध्यमातून मिळू शकतो आणि फारच गरज पडत असेल एखाद्या वेळेस तर तुम्ही इन्सेक्टिसाइडचा वापर करा परंतु तुम्ही सतत प्रत्येक इन्सेक्टिसाईड स्प्रेमध्ये वापरत असाल तर निश्चितच तुमचा खर्च वाढणार आहे म्हणजे तुम्ही परत इन्सेक्टीसाईडची फॅक्टरी तुम्ही तुमच्या इथे तयार केलेली आहे कारण की हाच निंबोळीचा अर्क हाच निंबोळीचा काढा हेच निंबोळीचं तेल तुम्ही पॅकिंगमध्ये विकत आणता ते तुम्ही तयार करा एवढंच वाटत असेल तर तुम्ही आपल्या इथे पॅकिंगच्या बॉटल तयार करा आणि मग वापरा तुमची जर मानसिकता तुम्हाला बदलायची असेल तर परंतु निश्चितच शेतकऱ्यांनी या सुद्धा गोष्टी स्वतःच्या घरच्या घरी शेतामध्ये तयार करायला पाहिजे एक शेवटचा मूल मंत्र काय देणार आमच्या शेतकरी बांधवांना याच्यात एक अजून माझं सांगायचं असं सा आहे की शेतकरी जास्तीत जास्त हा टॉनिकचा वापर करतो आणि त्यासाठी तो अमाप खर्च करतो दुकानदार सुद्धा त्याला तसं सजेस्ट करतात माझं असं म्हणणं राहील की शेतकऱ्यांनी तर व्हावंच परंतु तितकंच त्यांनी तंत्रज्ञान सुद्धा घेण्याचा प्रयत्न करावा दुसरी गोष्ट अशी की हे जे काही टॉनिक्स वगैरे आहेत तर यामध्ये वॉश म्हणजे गांडूळ खताचं जे काही गांडूळाचं जे काही पाणी आहे किंवा अशा विविध परत औषधी वनस्पती आहे की ज्यांचे काढे किंवा अर्क जर वापरले तर त्यामध्ये ती ताकद निर्माण होतं तर किंवा प्लांट्स आहे त्यामध्ये ताकद आहे की जे तुम्हाला त्या झाडांना ताकद देऊ शकतं आणि जेव्हा तुम्ही चांगली शेती जर करत असाल तर मला असं वाटत नाही की तुम्हाला खूप टॉनिकची गरज पडेल त्या शेतकऱ्याला मला एकच सांगायचं राहील की शेतकऱ्यांनी स्वावलंबी व्हा स्वावलंबी झाले तर उद्योजक व्हा आणि हे होत असताना तुम्हाला जी काही त्याला पाहिजे असलेली जी, जी काही टेक्निकल इन्फॉर्मेशन आहे ती जिथनं तुम्हाला घेता येते तिथनं घ्या आणि जास्तीत जास्त शिकण्याचा जा प्रयत्न करा तर मला असं वाटतं की निश्चितच एक दिवस शेतकरी हा स्वावलंबी होईल आणि ते व्हायला पाहिजे आणि मला असं वाटतं की ज्या दिवशी शेतकरी स्वावलंबी होईल त्याच दिवशी तो उद्योजक झाल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांनी स्वतःला शेतकरी म्हणून समजू नका कारण की काय होतं की आज तो स्वतःला शेतकरी म्हणून समजतो आहे आणि त्याची ती मानसिकता ती त्याच पद्धतीने चाललेली आहे परंतु शेतकरी ज्या दिवशी उद्योजक समजेल की मी कोणतीतरी गोष्ट तयार करतो आहे विकतो आहे ग्रेडिंग करतो आहे पॅकिंग करतो आहे त्याला लेबलिंग सुद्धा करा आणि त्याला विका तर मला असं वाटतं की निश्चितच त्या दिवशी त्याच्यामध्ये मनामध्ये ज्या दिवशी ते उद्योजकाची भावना निर्माण होईल आणि उद्योजक हा जसा एक रुपया खर्च करत असताना त्याला एक रुपयाचा सव्वा रुपया कसा होईल हा जसा विचार करतो तो विचार ज्या दिवशी शेतकरी करायला लागेल मला असं वाटतं की निश्चितच शेती कधीच मागे येणार नाही या तारणाऱ्या शेतीतून तुम्हाला परत प्रगती करायची असेल तर शेती तुम्हाला कधीच मागे आणणार नाही फक्त एकच आहे की त्याला स्वावलंबी बनवा तुम्ही स्वावलंबी बना आणि तुमचा घर संसार जाय तो आनंदाने चालवा एवढंच मी सांगेल सर खूप महत्वपूर्ण अशी माहिती आपण दिली म्हणजे स्वावलंबन जर स्वीकारलं तर त्याचा फायदा शेतीमध्ये कसा होऊ शकतो हे आपण सांगितलं वेळात वेळ काढून आपण इथे आलात मी कृषी कल्याणतर्फे आपले आभारी आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार शेतकरी बांधवांनो कमी खर्चाची स्वावलंबी शेती कशी करायची आणि या शेतीमधूनच आपण उद्योगपती कसं होऊ शकतो हा मूलमंत्र आज आपल्याला खोंडेसरांनी दिलाय आणि हा मूलमंत्र घेऊन मला असं वाटतं तुम्ही देखील एक सक्सेसफुल शेतकरी होणार आहात तेव्हा असंच विविध मूलमंत्र घेऊन आम्ही आपल्याला भेटत राहणार आहोत आमच्या कृषी कल्याण या चॅनलच्या माध्यमातून जे नुकतंच खास आपल्यासाठी सुरू करण्यात आलं आहे तेव्हा आमच्या या चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या लाईक्स सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत पुढील पालावरच्या गप्पा या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार